नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नम्रता पाटील, सुमर हायस्कूल नंबर 6। आज मी तुम्हाला इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि टेक्नॉलॉजी यातील 15वे प्रकरण आपले पर्यावरण शिकवणार आहे। आपले पर्यावरण, आवर एन्व्हायरमेंट। पर्यावरण शब्दाशी आपण परिचित आहोत। पर्यावरण शब्दाची फोड केली असता परि अधिक आवरण। मित्रांनो, आपण पर्यावरण शब्द टेलिव्हिजनवर, वर्तमानपत्रांमध्ये आणि आपल्या आसपासच्या लोकांद्वारे बऱ्याच वेळा ऐकतो। पर्यावरणाविषयी अनेक समस्यांवर आपण चर्चा करतो। अनेक विकसशील देश तसेच विकसनशील देश नियमितपणे वैश्विक संमेलनं करतात आणि पर्यावरणाविषयी चर्चा करतात। तर या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण निवसनतंत्र याचा अभ्यास करणार आहोत। निवसनतंत्र आणि त्याचे घटक कोणते आहे? निवसनतंत्राला इकोसिस्टीम असं सुद्धा म्हणतात। निवसनतंत्र, इकोसिस्टीम। सजीव जसे की वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव तसेच मानव आणि भौतिक परिबळ यांच्यात परस्पर आंतरक्रिया होत असतात आणि प्रकृतीमध्ये संतुलन ठेवता येते। कोणत्याही एका विस्ताराच्या सर्व सजीव तसेच वातावरणातील जैविक घटक किंवा कारके संयुक्तपणे निवसनतंत्र रचतात। म्हणजेच कोणत्याही एका निवसनतंत्रामध्ये भौतिक घटक म्हणजेच अजैविक घटक आणि जैविक घटक असतात। भौतिक परिबळे म्हणजेच अजैविक घटक जसे की तापमान, पाऊस, हवा, जमीन तसेच खनिज पदार्थ किंवा तत्व वगैरे अजैविक घटके आहेत। निवसनतंत्रामध्ये जैविक आणि अजैविक या घटकांचा समावेश होतो। त्यानंतर आपण निवसनतंत्राचे प्रकार बघणार आहोत। निवसनतंत्रामध्ये मानवसर्जित निवसनतंत्र आणि दुसरं नैसर्गिक निवसनतंत्र। मानवसर्जित निवसनतंत्रामध्ये आपण बगीच्यामधील निवसनतंत्र बघू शकतो। जेव्हा तुम्ही बगीचात जातात तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पती जसे की गवत, वृक्ष, गुलाब, मोगरा, सूर्यफूल यासारखे फुलं असणारे सुशोभनीय झाडे आणि बेडूक, कीटके तसेच पक्षी यासारखे प्राणी आढळून येतात। हे सर्व सजीव परस्पर आंतरक्रिया करतात आणि त्यांची वृद्धी, प्रजनन तसेच अन्नक्रियांवर निवसनतंत्राच्या अजैविक घटकाद्वारे परिणाम होतो। अशा प्रकारे बगीचा एक निवसनतंत्र आहे। जंगल म्हणजेच वन, तलाव आणि सरोवर निवसनतंत्राचे इतर प्रकार आहेत। जंगल, तलाव, सरोवर हे नैसर्गिक निवसनतंत्राची उदाहरणं आहेत। बगीचा किंवा उद्यान आणि शेत हे मानवसर्जित म्हणजेच कृत्रिम निवसनतंत्र आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रवृत्ती 15.1 आपल्याला दिलेली आहे। त्याच्यामध्ये आपण एक साधी प्रवृत्ती करायची आहे। आपल्या घरामध्ये आपल्याला छोटंसं मत्स्यालय बनवायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला मत्स्यालय बनवताना माशांना पोहण्यासाठी पुरेशी जागा, पाणी, ऑक्सिजन तसेच आहार। आपण ऑक्सिजन पंपाद्वारे ऑक्सिजन आणि माशांचा आहार देऊ शकतो। ऑक्सिजन पंपाद्वारे ऑक्सिजन आणि माशांचा आहार त्याच्याने देऊ शकतो आणि माशांचा आहार आपल्याला बाजारातून प्राप्त होऊ शकतो। छोटं मत्स्यालय आपण घरीसुद्धा बनवू शकतो। या आधीच्या वर्गामध्ये आपण उपभोगी सजीव आणि उत्पादक सजीव यांचा अभ्यास केलेला आहे। तो उत्पादक सजीव म्हणजे काय? सजीव सूर्याचा प्रकाश तसेच क्लोरोफिलच्या उपस्थितीत अकार्बनिक पदार्थामधून कार्बनिक पदार्थ जसे की शर्करा आणि स्टार्चचे निर्माण करतात। सर्व सजीव वनस्पती तसेच काही बॅक्टेरिया ज्यामध्ये प्रकाशन संश्लेषण करण्याची क्षमता असते त्यांना उत्पादके असं म्हणतात, त्यांनाच प्रोड्युसर्स असं सुद्धा म्हणतात। सर्व सजीव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आहाराच्या हेतूने उत्पादकांवर आधारित असतात। हे सजीव जे उत्पादकाद्वारे उत्पादित झालेल्या आहारावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निर्भर असतात त्यांना उपभोगी असं म्हणतात। उपभोगी सजीवांमध्ये मुख्यत्वे
शाकाहारी मांसाहारी आणि सर्वाहारी त्याचप्रमाणे परोपजीवी यांचा समावेश होतो. शाकाहारी मांसाहारी आणि सर्वाहारी यांची काही उदाहरणं तिथे दिलेली आहेत. जेव्हा सजीव मरतो तेव्हा जीवाणू बॅक्टेरिया आणि बुरशीसारखे सूक्ष्मजीव मृतजैव अवशेषांचे विघटन किंवा अपमार्जन करतात. हे सूक्ष्मजीव विघटक आहेत कारण की ते जटिल कार्बनिक पदार्थांचे सरळ कार्बनिक पदार्थामध्ये विघटन करतात जे जमिनीत मिसळून जातात आणि वनस्पतींद्वारे पुन्हा उपयोगात घेण्यात येतात. प्रवृत्ती 15.2 या प्रवृत्तीमध्ये मित्रांनो आपण पाहिलं की निवसनतंत्राचे दोन प्रकार आपण तिथे पाहिलेले आहे, एक नैसर्गिक आणि मानवसर्जित निवसनतंत्र. आपल्या निसर्गामध्ये आपण अनेक तलाव किंवा सरोवरं बघतो, ते नैसर्गिक निवसनतंत्राचं उदाहरण आहे. एक निवसनतंत्रामध्ये जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रवृत्ती 15.2 दिलेली आहे, जलचर सजीवांची नावे अशा क्रमात लिहा की ज्यामध्ये एक सजीव दुसऱ्या सजीवाला खातो आणि एक अशी शृंखला तयार करा की ज्यामध्ये कमीत कमी 3 टप्पे असतील. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. मासे किंवा कीटक हे बेडकामार्फत खाल्ले जातात आणि बेडकाला सापामार्फत खाल्लं जातं. अशा प्रकारे हे एक निवसनतंत्र इथे तयार झालेलं आहे, जलचर प्राण्यांचं निवसनतंत्र. कीटक बेडूकमार्फत खाल्ले गेलेले आहे आणि बेडूक हा सापामार्फत खाल्ले गेलेला आहे. अशा प्रकारे नैसर्गिक निवसनतंत्र हे तयार होत असतं. आपल्या निसर्गामध्ये निवसनतंत्रामध्ये कुठलाही जैविक घटक किंवा अजैविक घटक याची जर कमतरता भासली तर त्या निवसनतंत्रावर फार मोठा परिणाम हा होऊ शकतो. म्हणून निवसनतंत्र अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये पर्यावरण, निवसनतंत्र, त्याचप्रमाणे उपभोगी आणि उत्पादक सजीवांविषयी माहिती मिळवलेली आहे. तुम्हाला घरी होमवर्क करायचं आहे, त्यासाठी होमवर्क देण्यात आलेला आहे. त्याच्यातलं पहिलं आहे व्याख्या लिहा उत्पादक सजीव आणि उपभोगी सजीव, टीप लिहा निवसन तंत्र.